तेव्हा सगळ्यांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी आहे रेणुका गोदे, ह्या इशू गोदे आणि त्या हजी तू गोदे. इशू इशू काय करती बाळा तू? मॅगी खाती. मॅगी खाती तू? इकडे दाखव तुझं लुक, इकडे बघ. इशू इशू अरे बापले, मॅगी खाते म्हणजे बाल. छान छान अशी मॅगी खाल्ली आहे. मॅगी खाऊन खूप सारं काम करायचं दिवसभराचं, त्यामुळे आता खाते आम्ही मॅगी. या खायला सगळ्यांनी. साहेबांना आहे सुट्टी. इशू बेबी बघा कशी खाते, कसे चालले तिचे नाटक. अयो अयो, दुसरी पण खावा कपिल तसं केल्यावर. त्यांनी नाही येत तुला तसला चमचा देऊ का वेगळा दुसरा? आले 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 आले, पळत नाही. थंड झालं का? थंड झालं. खाऊन घ्या, चला खाऊन घ्या पटापट. साहेब बोलवत पण आहे जेवायला. कसे चालू गेले बघा एकटेच. मॅगी खायला मला पण आहे का? मला आहे का? अरे 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 अरे, मॅगीची अशीच हाल असती. बाळाला बोलवायचं चला. आम्ही खातो मॅगी, दिवसभर लय काम आहे. बघा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत. या सगळ्यांनी नाश्ता करायला, संडेचा नाश्ता चालू आहे आमचा. केली आहे मस्त अशी मॅगी. तर बेबी पाणी प्यायचं तुला? बेबीला बघा छोटूसा ग्लास, मम्माला पप्पाला मोठा मोठा ग्लास आहे ना इशू बेबी? मोठा मोठा ग्लास खा. तर इथे आम्ही सुरुवात केली क्लिनिंगला आणि साहेबांनी सगळ्यात अगोदर सुरुवात केली. त्यांनी पहिलं सगळ्यात आधी आहे ना वरचे जाळ्या वगैरे जे काही झाल्या ते शक्यतो नाही तेवढ्या, कारण सतत आम्ही काढत असतो दर रविवारी. पण तरी पण नाही का थोडंसं झाडू वगैरे मारला तर चांगलं असतो, मग त्यामुळे सगळं वरचं पहिलं झाडून घेतलं. त्यानंतर आमचा जो पलंग आहे, जो खा म्हणजे हे आहे बेड आहे, ते अलीकडच्या साईडने घेतलं, कारण ते पलीकडच्या साईडने म्हणजे खूप सारी घाण झाली होती आणि इशू पण अशी खेळणी वगैरे टाक तसे शक्यतो हात जितका पोचल तितकं मी काढतेच काढते. जसं तर क्लीनच आहे तरीसुद्धा काढलं आणि एकाला उचलत नाही ना बेड, त्यामुळे मग दोघांनी उचललं. वरचा झुला नाही काढला कारण इशूला ते आता झोपली, आता ती तिला झोपवलं त्यामध्ये, झोपवायचं होतं त्यामुळे मी तसंच ठेवले. आता इथे पाहू शकताय पूर्ण क्लीन म्हणजे ती त्या साईडला घेतल्यानंतर ही जी भिंतीचं आहे ना कोपऱ्यातलं हे सगळं आपोआप म्हणजे ॲटोमॅटिक गळतं, कारण जुन्या भिंती आहेत त्यामुळे मग सारखं हे असं चालूच असतं भिंतीचं गळणं. आणि पूर्ण मांडणीमध्ये जी भांड्याची आहे त्यामध्ये पण असंच आहे सगळं भिंतीचंच गळतं. त्यानंतर पलंग वगैरे ह्या साईडने जो बेडचं जे लागलं होतं ते सगळं मी साफ करून घेतलं, स्वच्छ करून घेतलं. शक्यतो एवढं घाण झालेलं नाही आहे, परंतु तेवढं कोपऱ्यामध्येच नाही का थोडंसं हे जे आहे ना घाण म्हणजे जी भिंतीचं निघलेलं आहे, जेवढं शक्यतो निघतं तेवढं मी अजून इतकं काढलं, कारण परत अजून ते पडणारच आहे त्यामुळं मग काढलंच काढलं. आणि त्यानंतर मग बाकीचे जे आहे ते भरून वगैरे सगळा कचरा काढायचा आहे. तर ह्या साईडने पण सगळं झाडून पलीकडे घेतलं कारण तिथे जास्त होतं, कारण तिकडचं जर झाडून इकडं आणलं असतं ना तर सगळं मग सगळं पांढरी रूम झाली असती अशी एकदम, आणि पूर्ण म्हणजे पुसलं तरी ते निघलं नसतं. त्यामुळे मग एका साईडला घेतलं सगळं आणि त्यानंतर तिथलं झाडून भरून घेतलं आणि त्यानंतर मग कापड घेतला स्वच्छ आणि त्यामध्ये थोडासा निर्मा किंवा मग डेटॉल थोडासा टाकला आणि थोडंसं टाकून मग पुसून घेतलं, कारण आता खूप दिवस झालं. मग तसं तर वरून आपला जितका हात पोहोचेपर्यंत घेतोच, पण असं खुलं करून घेतलेलं वेगळंच असतं, त्यामुळे मग इकडं घेतलं चांगलं क्लीन करून. आणि इशू बघा गादीवर बसली होती, खेळत होती आणि खूप धम्माल करत होती. बेड अलीकडे घेतलं आहे ना तर त्यावरती ती बसून मस्त एन्जॉय करत होती. काय नाही, ती रडली नाही, काहीच नाही, आज निवांत आहे ती. असं तिला पण माहिती आहे ना की मम्मा पप्पा दोघं पण काम करतायत तर आपण गोंधळ नको करायला, त्यामुळे तिने काही त्रास नव्हता दिला. तिचे फ्रेंड लोक पण आलेले शेजारचे तर ते पण खेळत होते तिच्यासोबत आणि आता सध्या ती एकटीच खेळते थोड्या वेळ, आणि ते पण आले आणि त्या मस्त खेळत होते. कशी उड्या मारते बघा, तिचा मस्त एन्जॉय चालला होता आणि माझं काम करणं चाललं होतं आणि खूप आनंदी होती ती. टी व्ही पण लावली होती तिला, असं काहीतरी वेगळं वाटत होतं नाही का, त्यामुळे ती एकदम खुश होती आज मजेत. आणि त्यांनी टी व्ही पण लावलेली तर छान चॅनल चालत होते आणि मग सॉन्ग वगैरे लावले होते आणि तिला पण एन्जॉय वाटत होता मस्त खेळत होती. बेड पण पुसून घेतला या साईडने कारण खूप खराब होतो, खूप घाण होतो त्या साईडने, त्यामुळे मग पलीकडच्या साईडने तर मी सारखं नेहमी पुसतच असते आणि त्यावेळे तर त्याला थोडीशी धूळ बसली होती, त्यामुळे मग एक कापडाने एकदम स्वच्छ केलं नाही. ह्या साईडला आपल्याला शक्यतो रोजच्या रोज पुसता येत नाही, ते आतमध्ये राहतो आणि पलंग ही जड वस्तू आहे त्यामुळे सारखं पण काढणं होत नाही. तरी शक्यतो आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो आणि स्वच्छ धुण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांचाच आता दसरा थोडा थोडा हळूहळू निघतच आहे आणि आज संडे आहे त्यामुळे आज चान्स भेटला
त्यामुळे मग आज काढला आहे आणि खूप सारं काम आहे. त्यानंतर मग हे तिकडच्या साईडचं सगळं स्वच्छ झालं, फॅन लावला, पूर्ण वाळवून घेतली जमीन सगळी. त्यानंतर मग बेडवरचं जे हे गादी आहे ना ती काढली आणि त्यानंतर मग पलीकडच्या साईडने अडकवली, तर ती मला उचलली कारण ती एकदम हलकी आहे. असं म्हणाल की तुम्ही एवढं मोठं कसं, तर ती एकदम हलकी आहे, ती कोणी पण उचलू शकता असं. त्यानंतर मी ठेवली तिकडे त्या साईडला. आणि इथे पाहू शकता तुम्ही पूर्ण अशी बेडवरती पण एवढी काही धूळ नाही साचलेली, पण थोडंफार नाही का थोडंसं स्वच्छ करावं म्हणलं. आणि हे जे बेडवरचं आहे ना ते काढायचं होतं पण शक्यतो निघतच नव्हतं ते. त्यामध्ये आम्ही आहे ना खूप सारा सामान ठेवला आहे, खूप सारा म्हणजे गोधडी वगैरे कोण पाहुणे वगैरे आले तर मग त्यानंतर त्या म्हणजे सगळे आमची गावाकडची फॅमिली कोण आली तर त्यांना गोधडी उषा वगैरे लागतात ना, तर त्या सगळ्या आम्ही इथे ठेवलेल्या आहेत. त्यामुळं मग हे काढायचं होतं आम्हाला. आणि शक्यतो काय होत होतं माहिती का, ते पलीकडून असं उचलायला गेलं ना गादीला अडकून राहायचं आणि अलीकडून उचलायला गेलं तर पलीकडच्या साईडने उचलून म्हणजे राहायचं. ते एकदम बेडच्या बरोबरच आहे ना, तर त्यामुळे तसं होतं. आणि त्यानंतर मग आम्ही ट्राय केला, त्यांनी परत ट्राय करून करून मग ते निघलं शक्यतो, कारण एकदम फिट आणि गच्च बसलेला आहे. परंतु हा आपल्याला बेड जो आहे तो खोलून पण ठेवता येतो अशा पद्धतीचा आहे. मग त्यांनी ट्राय केलं शेवटी फायनली आणि त्यांनी त्याला काढलंच काढलं, कारण आपल्याला पूर्णमध्ये स्वच्छ करायचं होतं. कारण आम्ही या साईडनी आणि ह्या साईडनी दोन्ही साईडनी पलंग म्हणजे हे निघतं ना त्याला दार आहे, मग बाकी बाजूच्या साईडनी, तर ते काढायचं होतं. मग फायनली ह्यांनी हे काढून ठेवलं एका साईडला. त्यानंतर मध्ये बघा इशूचे कपडे वगैरे जुने वगैरे असतात ना, तर ते सगळे यामध्ये भरलेले आहेत. उशी आहेत, खूप सारी गोधडी आहेत, चटई जी आहे ती आहे, आणि एक पडदा आहे. इशूच्या दोन गादी असतात, छोट्या छोट्या दोन गादी आहेत. एक अंगणवाडीमध्ये लहानपणी म्हणजे 8व्या महिन्यातच भेटलेली मला. आणि एक जी आहे ती माझ्या पप्पांनी तिच्यासाठी छानशी अशी घेतली होती, खूप लहान होती ना ती, तेव्हा तिला घेतलं होतं जाळीमध्ये. आता तुम्हाला दाखवते मी बघा 2 मिनिटात. आणि हे जे मग मधली चटई वगैरे सगळं आहे ते सगळं काढलं. आणि म्हटलं परत परत तर आपल्याला काढणं होत नाही शक्यतो, आपण हात फिरवत राहिलेलं वेगळंच असतं. त्यामुळे मग ते आतमधलं सगळं सामान बाहेर काढलं आणि शक्यतो सगळं म्हणजे चांगलं असं झाडून वगैरे घ्यायचं होतं ना, त्यामुळे एक एक काढून ठेवलं. त्यांनी पण त्या ज्या मुळे वगैरे आहेत तर त्या काढून ठेवल्या, कारण इशू तिथे सारखी फिरत होती, म्हणलं लागेल तिला इशू बीबीला. त्यामुळे मग सगळं काढून ठेवलं. आणि ह्या ज्या गोधड्या आहेत ना तेवढ्या वापरात नसतात शक्यतो, त्यामुळं आता आपण तर इथे बेडवरतीच, त्यामुळं मग त्या वाकडांचा एवढा वापर होत नाही. पण कोण आले ना पाहुणे तर तेव्हा लागतं, अचानक असायला पाहिजेत, म्हणून आम्ही इथे ठेवल्यात. आपल्या गावाकडचेच आहेत. आणि अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित केलेलं आहे. आणि त्यानंतर बघा ही इशूबीबीची म्हणजे जाळी बघा. आणि ती लहान होती ना तेव्हा लई भारी खेळायची त्यामध्ये. आता आम्ही तिच्यासोबतचे फ्रेंड आहेत एक विराज आणि अनिशा, त्या खेळते आपण खेळत होते तिच्यासोबत. आणि एका साईडला बघा इशूबीबी कशी बसली आहे, तिला मध्ये झोपवलं आणि वरती चेन लावली तर तिला पण खूप मज्जा वाटत होती, अडकून बसली होती ती त्यामध्ये. आणि तिला पण मस्त वाटत होतं आणि एन्जॉय करतं, माझं पिल्लू हर एक गोष्टीमध्ये एन्जॉय करतं. त्यानंतर मग ठेवलं कारण बाकीचं काम पडलं होतं, खेळत बसायला टाईम नव्हता, तरीसुद्धा मध्येच आम्ही केलं शॉर्टकट काम. आणि त्यानंतर मग खेळ म्हणलं तिला त्याच्यावरती, मग ती खेळत होती चांगली. त्यानंतर मग बाकीचं सामान जे आहे इकडच्या साईडला तर मी ते सगळं काढलं. आणि हळूहळू हळूहळू एक एक, कारण मग हे पण साफ करून घ्यायचं होतं, स्वच्छ करून घ्यायचं होतं. त्यानंतर त्यामध्ये एक माझा पडदा आहे जो लग्नामध्ये दिलेला. आणि आम्ही लहान होतो ना म्हणजे 8वी 9वीला, तर तेव्हा आम्ही ती बनवला होता, कारण खूप सारे म्हणजे तेव्हा फॅशन होती त्या टाईपची की असे पडदे वगैरे बनवायचं गावाकडचे, म्हणजे नाही का असे कुणी पण बनवतं शिकतं आणि बनवतं ना, तर तशा पद्धतीने आम्ही स्वतः हाताने बनवलेलं. आता तर लक्षात पण नाही आहे की कसं कसं काय काय केलं होतं, पण असा बनवला होता. आणि जर कोणी जुने असतील तर त्यांना आठवणीत असतील की असे पडदे म्हणजे पहिले खूप बनवायचे, तर हा घरी बनवलेला आहे खूप सारे. आणि 12 12 पीसेसचा आहे जेणेकरून असा पूर्ण बसतो आणि छान दिसतो. गावाला गौराई वगैरे असतात ना, तर त्या गौराईंना वगैरे खूप छान दिसतो. आता आपल्याकडे इकडे नसतात त्यामुळं मग ते असंच ठेवण्यात येतं, त्याचा काही वापर होत नाही शक्यतो, त्यामुळं मग ठेवून देण्यातच येतं. आणि मग बाकीचं सगळं काढलं सामान आणि पटापट 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 उरकलं, कारण अख्खं घर स्वच्छ करायचं आहे. आजच आजचा दिवसच टाईम आहे, बाकीचे अजून खूप सारे कामं पण आहेत, त्यामुळं मग काढावं म्हणलं सगळं. आणि उद्या परवा होणार नाही. आणि कसं इशूला पण म्हणजे ते असतात कधी मी, त्यामुळं मग ते लेकरं पण खेळतात सोबतच खेळत होते ते. आणि तर इथून पुढं झाली मग दुसरी कामं आणि इकडे कामं भरपूर असे पडलेली होती,
तर ते चालूच आहेत आणि मग इथून काय केलं माहिती आहे का, पूर्ण झाडू घेतलं आणि मधलं जे आतलं जे असतं ना ते सगळं झाडून घेतलं, जेणेकरून आता आपण गोधडी वगैरे ठेवतो तर वास वगैरे येण्याची शक्यता, त्यामुळे मग असं ठेवलं. आता काय करणार आहे माहिती आहे का, धुणार आहे, स्वच्छ गोधडी धुणार आहे ना आणि एक गोणीमध्ये भरून आहे ना चांगलं ठेवणार आहे. इशू सारखीमध्ये येत होती आणि तिला मी बाहेर जा म्हणत होते, कारण नाही ना खूप धूळ येते आणि त्यामुळे मग बाहेर खेळा असं म्हणलं त्यांनी तिघांना पण. मग ते तिघं पण गेले थोडंसं बाहेर आणि तिला पण सांगितलं की इशूला जा घेऊन खेळायला बाहेर, कारण इशूला असं नवीन काहीतरी घरात वाटत होतं. असं एनी टाईमला ती घरात दार उघडलं ना घरात राहतच नाही, परंतु आज तिला असं वाटत होतं की नाही का काहीतरी मम्मी नवीन करते आहे, त्यामुळं मग आता नाही का पप्पा पण घरी आहे तर आपण बाहेर नको जायला. जेव्हा मुलांना बाहेर जा म्हणून आपण खेळायला पाठवतो ना तेव्हा नाही नसतं जात, आणि जेव्हा घरात बस म्हणतो ना तेव्हा बसत नाहीत. म्हणजे लेकरांचं कसं विरुद्ध पार्टी असते आपल्यापेक्षा, जे कर म्हणलं ना ते कधी करत नसतात, म्हणजे नको असलं ना तर ते करत असतात. पण तिच्या हेल्थसाठी सांगितलं, कारण उगाच धूळ वगैरे कशाला लेकराच्या अंगावर, त्यामुळे मग तिला म्हणलं जा. तर ती गेली, मग काही नाही गुणी होती, खेळती मस्त खेळती, फक्त थोडंसं आगाऊपणा करती. मग अशा पद्धतीने इडली बनवली, इडली पण खायला म्हणजे खूप टेस्टी, अचानकच बनवली बरं का सकाळी, रात्रीच भिजायला घातलं होतं पीठ, सकाळी तर काढलं मिक्सरमधनं आणि दुपारी तर केलं, कारण खाऊश वाटत होतं त्यामुळं मग केलं फटाफट, आता थांबायला न्यायला टाईमच नव्हता त्यामुळं पटपट केलं. छान लागत होती इडली पण, मस्त झाली, मस्त बनली. इडलीसोबतच पलीकडच्या गॅस वर सांबारसाठी डाळ पण ठेवली आहे, त्याचं सांबार पण बनवलं. इडली आणि सांबारात चटणी वगैरे काही बनवली नाही, कारण एवढी घाई आहे आणि एवढ्या याच्यामध्ये पण मग कशाला म्हणलं. आणि भाजी भाकर तेच खूप कंटाळाला, त्यामुळे वेगळं थोडंसं बनवलं आणि त्यानंतर मग आता इकडचा पसारा राहिला आहे काढायचा. आता ही सगळी भांडी वगैरे वरची जी आहेत ना ही मांडणी काढायची आहे. ह्या मांडणीमध्ये पण खूप सारे धूळ वगैरे, कारण धूळ तर बसतेच घरामध्ये कुठून काय माहिती, पण धूळ तर येतेच. आणि भिंतीचं पण खूप सारं, ही जुन्या भिंती असल्यामुळे थोडंसं पडतं, तर त्यामुळे मग सतत आपल्याला काढायला लागतंच लागतं. तर आता दो एक दीड महिना झाला असेल, दीड दोन महिने, तर मी बघितलं नागाचं वगैरे सगळं साफ करून झालं इकडचं, मग पलीकडचं आता तिकडचं पण साफ करायचं झालं. आता इकडचं बघा सगळं खाली केले, आता तिकडचं पण साफ करते. तो ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी टाकेन पलीकडच्या साईडचं, आणि पलीकडच्या रूममध्ये पण आता त्यांनी काढलं आहे, तर ते पण मी उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकेन, कारण आज खूप सारं गोंधळ चालू आहे आणि एका ब्लॉगमध्ये हे सगळं कम्प्लीट नाही होणार आहे, अजून भरपूर काम बाकी आहे, परत हार पण आहेत आणि भरपूर सारं काम आहे. तर आजची दसऱ्याची म्हणजे सुरुवात आम्ही आजपासून केली, कारण आज संडे असतो, नंतर त्यांना सुट्टी नसते, त्यामुळे मग चालू केलं. तर हे बघा सगळं रिकामं केलं, तर हे सगळं क्लीन करायचं आहे आता, आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा इथं हे सगळं भरलं आहे, सगळं रूम बघा, हे पूर्ण इकडची रूम आता इथं बसल्यानंतर तुम्हाला दाखवते. सगळं असं राडा राडा घरामध्ये पडला, इकडे इशूचे कपडे आहेत, इशू झोपली आता. त्यानंतर मग इथे हे सगळं भांडी वगैरे ठेवली, भांडी घासायची उद्या आला उद्याला. आणि इथे बघा हे सगळं घाण, म्हणजे इथे सगळा पसारा वरचा जो आहे वरचा सगळा पसारा क्लीन केला आहे त्यांनी, सगळं काढलं आहे म्हणजे जेणेकरून सगळं साफसफाई होते ना, सगळं काढलं आहे. आता इथे सगळं आहे, दोघांचे बेल्ट वगैरे पण इथे आहेत, पडदा वगैरे पण काढला आहे धुवायला येईन. अशा पद्धतीने सगळं म्हणजे सगळे भांडे आम्ही इथे काढलेत. आणि इथे हे बघा हार पण येऊन बसलेत, आता हार पण व्हायचं आहे. त्यासोबतच मग आता हे सगळं आवरते, पहिलं मी हे घास म्हणजे हे सगळं करून घेते. हे गॅस पण तसंच आहे आता, म्हणजे पुसला नाही काही नाही, कारण हे सगळं आता काढायचंच आहे, त्यामुळे मग सगळं रिकामं केले. तर ते सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. चला तर मग, चला मग काय, आज खूपच खूप काम आहे आणि आम्ही करत आहोत, आतापर्यंत केले. आता खाल्लं आहे पण पोटाला इडली सांबार आणि सकाळची मॅगी, कधी ही हू संपून गेली पोटातली काही कळलंच नाही. तर चला बाकीचं सगळं काम आवरतो आहे, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त मजेत राहा, तुमचं पण दिवस छान 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 जाऊ देत. आणि दसऱ्यांची तुमची पण आता तयारी चालू असेल मे बी, म्हणजे चालू केला असेल, कारण 8 दिवस आहे आणि पावसाचा कसा भरोसा नाही आहे, त्यामुळं मग कधीमध्ये जसं टाईम भेटेल तसं काढून घ्यायला लागतं. उद्या परवा म्हणजे थोडे दिवस मी थोडे थोडे करून भांडे घासणार आहे, परंतु आज सगळं घर क्लीन करून घेते, मग 4-4 भांडे आपल्याला नंतर पण घासता येतात. तर त्यामुळं मग जे स्वच्छ भांडे केलेले तेच मी तिथे वरती लावणार आहे. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये ते आणि पलीकडचं मग त्यांचे पण रूमचं थोडंसं दाखवणार आहे. चला मग बाय बाय, काळजी घ्या. आजचा ब्लॉग इथंपर्यंतच होता. आणि कसा वाटला मग आजचा ब्लॉग, जर आवडला असेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर देखील करायला विसरू नका. त्यासोबतच घंटीचं बटन देखील प्रेस करायचं का, त्यामुळं काय होतं जेव्हा मी व्हिडिओ टाकत असते त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येतं. आणि चला मग बघा, आता तर खूप सारं काम आहे मी करते. बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, मस्त मजेत राहा. नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच. बाय बाय.